संदीप आगळे ही आम्ही गेवराईला पाठिंबा गेलो होतो नेवासा तालुक्यामध्ये आणि आपल्या गावाचं नाव काय ती गाव वेगळं होतं ना खामगाव तर खामगावला यांच्या बांधावरती जाऊन आगेवरती मी शूटिंग काढली यांच्या अगोदर पण इथे शूटिंग काढली होती पण आज पाऊस इतका भयंकर त्या साईडला झालेला असताना आणि मालावरती जे काही प्रॉब्लेम येऊन ते जे माल काढत असताना इथे जे आज घेऊन आले मनात भीती होती की हा माल थोडासा खराब झालेला आहे त्याचे काय होईल आज काय भावना आहेत तुमच्या खरोखर म्हणजे मला शशंका पण वाटली नव्हती की माझ्या थोडासा भुरळा लिलेन टिपका आलेला होता मालाला पावसामुळे थोडासा नॉर्मल डॅमेज झालेला होता आम्ही तो विरळून काढला विरळून हा शब्द आमच्याला डोक्यात बसला आणि क्लीन माल ठेवलेला आहे तर विरळून माल काढला मला म्हणजे शंका नव्हती आपली पट्टी इथपर्यंत जुळण म्हणून बरोबर म्हणजे डायरेक्ट दीडपट पट्टी माझ्या मनाच्या मानसिकतेपेक्षा व्यतिरिक्त म्हणजे दीडपट पट्टी वाढली दीडीना तुम्हाला असं भीती वाटत असेल की फक्त चांगलाच माल विकला जातोय हलक्यात हलका सुद्धा रेट इथं मार्केटला 100% विकला जातो व्यवस्थित विकला जातो आणि माल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ना या मार्केटचं एक वैशिष्ट्य असं आहे तुम्ही कोणता पण माल आण त्याचं व्यवस्थित मोल ह्या मार्केटमध्ये अगदी अपडेट होत म्हणजे त्या शंका आणायचा विषयच नाही आता बरोबर एवढा विश्वास आता केडी चौधरी प्रोटेक्सने आमच्या मनात केला केडी चौधरी फुटेक्स असेल केडी चौधरी डाळिंबेड पुणे असेल हा एक मनामध्ये विश्वास निर्माण झालेला हा डाळिंबेर्डा आहे आणि केडी चौधरी डाळिंब कोर्टयार्ड इंदापूर असे तीन महाराष्ट्रातली आमची जी विक्री स्थानं आहेत हे शेतकऱ्यांच्या मनात बसली आहेत मग पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या दोन्ही ठिकाणचे शेतकरी आज जोडले जात आहेत आणि जवळजवळ 20,000 सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलला होत आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत दररोजची घडामोडी कळत असते त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला दुसरं कुठं जायचं नाही हे मनातला विश्वास वाढल्याच्या नंतर आमच्याही जबाबदारी वाढतात की हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला चालावं लागेल आणि बऱ्यापैकी आता जे शेतकरी अजूनही काय भयभीत आहेत जागेवरती देण्याच्या मनसेत त्यांच्यासाठी काय सांगा तर खरोखरच ज्या शेतकऱ्यांना जागेवर माल द्यायचा आहे त्यांनी एकदा तरी नाशिक असो पुन्हा असो या आपल्या किडी प्रोटेक्सला भेट एकदा तरी द्यावी मोकळी येऊन तरी द्यावी म्हणजे आपल्या मालाचं मोल आपल्याला तिथेच कळेल माल न आमथा कळेला आपला माल कोणत्या क्वालिटीचा आहे हे मात्र विश्वासाने सांगू शकतो बऱ्यापैकी मालच घेऊन यावा असं काहीच नाहीये मी मोकळं या भले जागेवर द्यायचं द्या इतर मार्केट असेल जायचं जा पण आमच्याकडे पण एकदा इथे आल्याच्या नंतरच्या सिस्टीममध्ये आपले जर 2 पैसे वाढत असेल तरच या अन्यथा आपण लांब येत आहे आणि आपलं नुकसान होतंय तर ते आम्हालाही योग्य वाटणार नाही तर एकदा मोकळं या आणि नंतर ठेवा की कुठं जाईल झाले 2 वर्ष झाले आपलं मार्केट चालू झाल्यावर दोन्ही वर्ष म्हणजे मला योग मिळाला दोन्ही वर्ष मीच आहे या मार्केटमध्ये ठीक आहे हेच समाधान हेच हसू हे मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला होत आहे आणि जर दुःख झालं तर त्या मार्केटकडे जाण्याची त्यांची मानसिकता होत नाही पण मंदी असो ती जी असो शेतकरी समाधानी होऊनच जाणार एवढी आम्ही काळजी पहिल्यापासून घेतोय आणि तुम्ही पण एकदा पाहायला या आणि आपली सिस्टीम काय असती मार्केटची समजून घ्या धन्यवाद.